संजय राउतला हे आंदोलन कशासाठी होतंय याची कल्पना सुद्धा आहे की नाही याचा प्रश्न पडतोय। मूर्खासारखा स्टेटमेंट करून त्या आंदोलन जे करतायत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। त्यांना हे सांगायचं आहे का की आंदोलक जे आहेत ते पैशाने विकले जात आहेत। तुम्हाला या गोष्टीमध्ये जो सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, जो महाराष्ट्रभर पेटलेला आहे, अशा प्रश्नामध्ये राजकारण हे कुणीही आणू नये अशा मताचे आम्ही आहोत। म्हणून 50 खोक्यामध्ये ते आंदोलक विकल्या जाणार नाहीत हे बोलणं सुद्धा त्या आंदोलकावर अन्याय करण्यास जोगं आहे किंवा त्यांच्या आंदोलकाला डिचवण्याचा हा प्रकार आहे। म्हणून आता जर ते आंदोलक जर चिडले तर ह्या संजय राऊत सारख्या भडव्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। नाही पण सरकारनं खरंच गुडघे टेकले कारण 8 दिवस झाला आंदोलन सुरू। सरकार हे जनतेचं आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला सांगतात की हे सर्व सामान्यचं सरकार आहे, हे सरकार तुमचं आमचं आहे, कष्ट करायचं आहे, मग जर एखादी चूक जरी झाली असेल तर त्या जनतेसमोर नतमस्तक गुडघे टेकणं नाही, त्यांच्या पायावर डोकं ठेवण्याला सुद्धा सरकार मागं पुढं पाहणार नाही। त्यांच्यामुळं आम्ही सत्तेत आहोत हे आम्ही विसरत नाही। आम्ही मस्तवाल नाहीत, आम्ही तुमच्यासारखे माजलेले नाही, अरे नाही। म्हणून जनतेच्या बरोबर आम्ही आहोत, त्या आंदोलककारी बरोबर आम्ही आहोत। म्हणून त्यांच्या पायावर डोकं जरी ठेवलं तर त्यांना आम्हाला अपमान वाटत नाही। ज्यांना वाटत असेल त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांच्यासाठी तो लगला। म्हणजे ही चुकीची कबुली म्हणावी तुमच्याकडून? चुकीची नाही, सरकार जनतेचं आहे ना, याची जाणीव आपल्याला आहे। म्हणून गुडघे टेकले हे केलं हे बोलणं याला काही अर्थ नाही। पण सर शरद पवारांनी याला मात्र 8 दिवस झाले आंदोलन सुरूच आहे, तोडगा काढू शकत नाही, ही नामुष्की नाही का, हे अपयश नाही का? नाही नाही असं नसतं। हे आंदोलन जे आहे याच्या संदर्भामध्ये अनेक मोर्चे निघलेले आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये केसही आहेत। जेव्हा याच्यावर एखादा तोडगा काढायचा असतो त्या टायमाला सर्व समाजाला बरोबर घ्यावं लागतं। हे जे काय त्यांना रिझर्वेशन द्यायचं आहे ते ओबीसीच्या माध्यमातून द्यायचं, त्यांना ओबीसीच्या प्रभागात त्यांना आणायचं आहे। मग एकाला जर आपण आरक्षण दिलं तर दुसरा नाराज होऊ नये किंवा दुसऱ्याला त्याच्याबद्दलचा त्याच्या आरक्षणाला धक्का लागू नये, एक बेसिक तोडगा हा निघाला पाहिजे। उद्या चालून जर उद्या पुन्हा जर कोणी कोर्टात गेलं तर आता आपण जे काही देऊ करतोय त्याच्यावर कधीही स्थगिती येऊ नये, म्हणजे कायमस्वरूपी ते तोडगा निघाला पाहिजे यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे। याला असा कोणताही चुकीचा अर्थ लावू नका। जे निर्णय जो होईल तो सर्वांना न्याय देणारा असणार आहे। म्हणून समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होईल, समाजामध्ये कुठं भांडणं होतील अशी कोणतीही कृती सरकारकडून होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे। म्हणून कायदे तज्ज्ञ असतील, इतर समाजाचे नेते असतील, यांना सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला मार्ग काढायचा प्रयत्न करतोय। म्हणून याला जो काही वेळ लागतोय तो वेळ आपल्याला हा द्यावा लागतोय। शरद पवारांनी आता जळगावमध्ये एक प्रेस घेतली आहे, खरं तर काल फडणवीसांनी माफी मागितली, माफी मागणं म्हणजेच एक प्रकारची कबुली आहे, तर मग स्वीकारा की तुम्ही लाठीचार्जचे आदेश दिले होते असं पवार म्हणाले सर जळगावमध्ये। अहो आता ह्या फक्त लाठीचार्ज हा विषयच घेऊन चालणार आहात का? तुम्हाला आरक्षण विषय हा नकोय का? लाठीचार्ज ज्यांनी केला चुकीच्या पद्धतीने केला त्याची चौकशी करण्यासाठी डीजी ऑफिसमधून सक्सेना आलेले आहेत, ते चौकशी करतायत। सरकारतर्फे लाठीचार्ज चुकीचा झाला याची कबुली देऊन होम मिनिस्टरनी देवेंद्र फडणवीसनी माफी मागितलेली, विषय तिथं तो क्लोज झाला पाहिजे। जो मूळ विषय आहे त्याला आपण बाजूला सारून या लाठीचार्ज हा प्रकरण जर समोर आणलं तर मूळ विषय बाजूला राहील ना। आपला मूळ विषय आरक्षण आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला भूमिका घ्यायच्या आहेत, त्या विषयाला सोडून चालणार नाही। म्हणून ते चौकशी हा भाग दुसरा आहे आणि आरक्षण हा वेगळा भाग आहे, याच्यावर सरकार विचार करत आहे। एक असंही आता सुरू झालंय की आरक्षण
आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतंय तुम्हाला एक सरकार म्हणून? माझ्याकडे जी काही माहिती आहे त्या माहितीनुसार हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न फार पूर्वी केला गेलेला आहे, याचा व्यवस्थित प्लॅनिंग केलेला आहे. मी त्याच्या आयजीशी सुद्धा बोललेलो, एसपीशी सुद्धा बोललेलो आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की साहेब हे जे काही झालंय हे कदाचित पूर्वनियोजित असावं असा आमचा संशय आहे आणि त्या दिशेने हे पावलं उचलले जात आहेत. मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा विनंती केली की साहेब आपल्याला याच्या डीपमध्ये जाऊन हे आंदोलन का चिघळवण्यात आलं, याच्या मागे कोण कोण आहेत याची सुद्धा चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे. सर, विरोधकांची जी तिसरी आघाडी म्हणजे इंडिया सगळ्या विरोधकांची आघाडी, आता तो नाव हटवण्याचा जो आहे ती मागणी आता केली जाते, पण आता तो नाव हटवण्याचा अधिकार कोणाला नाही असं देखील पवार म्हणले. आता G20 होणार आहे, एक उदाहरण देतो, त्याच्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत असं नाव केलं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया हटवण्यात आलं नाव. हे बघा, इंडिया नाव हटवणे वगैरे हा नाही, तो इंडिया त्यांचा जो काही आता जो नवीन 26-27 पक्षाचा जो आहे तो .. इंडिया आहे, .. इंडिया असे जे काही आहे तो इंडिया हा वेगळा कन्सेप्ट आहे. त्यांनी हे सर्व मिळून आपला आम्ही भारतासाठी लढतोय किंवा आम्ही भारतीय आहोत असं जे काही चित्र दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्या इंडियाचा आणि ह्या इंडियाचा काही संबंध नाही. आणि म्हणून आपलं काय नाव असावं नसावं किंवा काय घडेल याची कल्पना आता आपण करू शकत नाही. जे अधिवेशन होईल त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्यावर नंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य राहील. तुम्ही आता असं म्हणले की हे आंदोलन प्लॅनिंग होतं म्हणजे चितवण्याचं, तर यामागे कोण आहे? निश्चित यावर मागं अत्यंत मोठे नेते आहेत अशी माझी माहिती आहे. त्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची माहिती कल्पना सुद्धा दिलेली आहे आणि त्या पद्धतीने चौकशी सुद्धा सुरू आहे. कुणाला एवढी खाज होती, जो कोणी तिथं जाऊन जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टी समोर येतील. परंतु आज त्यांचं नाव घेणं उचित नाही, म्हणून चौकशी होऊ द्या, नंतरच त्याचा सोक्षमोक्ष लागेल. ठीक आहे, डाउनलोड कमी करावं लागेल म्हणून कमी करावं लागेल. हे भारी झालं जालन्याच्या गेस्ट हाऊस मध्ये सांगायचं म्हणून.